जयमलानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार भारत बंदला पाठिंबानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण शेतकरी कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबार शहरातून भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. नवापूर शहर तालुक्यातून बाईकद्वारे रॅलीद्वारे नंतर नंदुरबार शहरात दाखल होत मोर्चेकऱ्यांनी तालुका क्रीडा संकुलनाच्या मैदानावर मोर्चाला सुरुवात केली. यावेळी सुमारे 2 तासांहून अधिक काळ नेहरू चौकात घेराव घालत शेतकऱ्यांनी ठाण मांडत केंद्राने पारित केलेल्या तीनही कायदे शेतकरी विरुद्ध असून हे भावाचा कायदा पारित करा असे सांगत तीनही कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याविरोधात आपले निवेदन दिले. हा कायदा रद्द झाला नाही तर वेळप्रसंगी दिल्ली देखील गाठण्याचा इशारा यावेळी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी यावेळी दिला. शैलेंद्र चौधरी, यमल्ला न्यूज, नंदुरबार. शांत बसणार नाही. तुम्हाला जो हरियाणा मधल्या शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने जे 3 कायदे पारित केलेले आहेत, कृषी विधेयक 2020 हे शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले आहेत. ते कॉर्पोरेट कंपन्यांना पोसण्यासाठी ते कायदे तयार करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी ते कायदे तयार करण्यासाठी आलेले आहे. त्यामुळे हे तिन्ही कायदे रद्द करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांच्या जो आंदोलनाला 8 तारखेला भारत बंद घोषित केला त्या भारत बंदला सत्यशोधक शेतकरी सभेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि हजारो शेतकरी सत्यशोधकच्या रस्त्यावर उतरलेला आहे. केंद्र सरकारच्या आमचं एकच मागणी आहे की तुम्हाला जर कायदे तयार करता असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यासाठी गॅरंटी कायदा तयार करा. ते भांडवलदाराला पोहोचण्यासाठी कायदे नव्हे तर हमी भाव खरेदी केंद्र सुरू करा आणि गॅरंटी कायदा तयार करा. जो कोणी हमी भावापेक्षा कमी धान्य खरेद करेल त्या व्यापाऱ्यावर आणि सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावे असा कायदा तयार करा शेतकऱ्यांसाठी. जोपर्यंत असा कायदा होत नाही आणि कृषी विधेयक 2020 रद्द होत नाही तोपर्यंत सत्यशोधक हजारोच्या संख्येने रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडत राहील.